राजकारणामध्ये परिस्थितीनुसार नेते निर्णय घेतात आणि परिस्थितीनुसार नेत्यांनी घेतलेला निर्णय या संदर्भामध्ये त्या संबंधित कार्यकर्त्याला देखील मान्य करावा लागतो. अजित पवार तुमच्या सोबत आहात, याचा तुम्हाला आनंद आहे की दुःख आहे? राजकारणामध्ये स्थित्यंतर बदलत जातात आणि स्थित्यंतर बदलत गेल्यानंतर परिस्थितीनुसार राजकारणामध्ये काम करावं लागतं. तुम्ही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार की भाजपचे उमेदवार असणार? मी या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार राहणार आहे. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढत असताना महायुतीचे नेते निर्णय घेतील, तो उमेदवार म्हणून महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार. मी योगेश कुटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या मनातील प्रश्न, जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आणि जे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझा मूळ भर आहे, जे आपले दोन उमेदवार आहेत श्रीरंगाप्पा वागळे आणि संजोग वाघेरे, या दोघांना आपण सर्वाधिक प्रश्न विचारणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न या दोघांसाठी असा आहे, आपण तुम्ही मला सांगा, दोन सर्व शांता आपण उत्तर देऊ द्या. दोन आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, राजकारणामध्ये निष्ठा आता राहिली आहे का? देवामध्ये उत्तर घ्या प्लीज. सर्व शांत असा प्लीज, शांत असा आणि असा परिस्थिती बघा. राजकारणामध्ये परिस्थितीनुसार नेते निर्णय घेतात आणि परिस्थितीनुसार नेत्यांनी घेतलेला निर्णय या संदर्भामध्ये त्या संबंधित कार्यकर्त्याला देखील मान्य करावा लागतो. पण अनेक मी ज्या उद्धव ठाकरेंचं नाव घेऊ, एक मिनिट सांगा सर्व खाली बसा. बोला ज्या उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊ, ज्या ठाकरे घराण्याचा झेंडा हाती घेऊन निवडणूक लढवला, तर त्यांच्या विरोधात मत मागताना जनतेच्या तीव्र भावना तुमच्या लक्षात येत नाहीत का? तुम्हाला मी सांगतो, महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं गेलो होतो आणि महायुतीच्या माध्यमातून काम करत असताना नंतर घेतलेला निर्णय जो होता तो आम्हाला मान्य नव्हता आणि मी तोंडावर बोलून दाखवलं की हा निर्णय घेतलेला निर्णय मान्य नाही. भविष्यामध्ये या मतदारांनी, माहूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी हे महायुतीला मतदान केलेलं आहे आणि आम्ही स्पष्टपणे ती भूमिका त्यावेळी नेतृत्वापुढे मांडली. आणखी एक असा प्रश्न आहे की जे ज्या हिंदुत्वाची कास धरून तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत भाजपला तुम्ही सत्तेत सहभागी झाला, मग अजित पवार सोबत आल्यानंतर तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे गेली होती आणि गेल्यानंतर भविष्यामध्ये जो निर्णय घेतला गेला तो शिवसेनेने घेतलेला नाही, ते केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला आहे. पण अजित पवार तुमच्या सोबत आहात, याचा तुम्हाला आनंद आहे की दुःख आहे? राजकारणामध्ये स्थित्यंतर बदलत जातात आणि स्थित्यंतर बदलत गेल्यानंतर परिस्थितीनुसार राजकारणामध्ये काम करावं लागतं. पार पवार तुमच्या प्रचाराला आले, पार पवार जर उद्या तुमच्या प्रचाराला आले तर तुम्हाला फायदा होईल. या मतदारसंघामध्ये अनेक जणांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो, एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो, तरी निवडणुकीला 14 मी विरोधात लढलो, त्यांनी 19 माझं काम केलं, माझ्या निवडणुकीची धुरा सांभाळली लक्ष्मणराव जगताप यांनी. राजकारणामध्ये हे सगळं चालतं, परंतु 2014 मोठ्या मोठ्या आवाजामध्ये मारुती भापकर बोलत होता. 2014 मारुती भापकरने निवडणूक लढवली, 22 हजाराच्या पुढे गेले नाही, त्यामुळे मतदार हा राजा असतो आणि मतदार हा निर्णय घेतो, त्यामुळे कुणी बोलून कुठला निर्णय होत नाही, हा निर्णय मतदार घेतात. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, एक शांत
तुम्ही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार की भाजपचे उमेदवार असणार? मी या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार राहणार आहे. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढत असताना महायुतीचे नेते निर्णय घेतील, तो उमेदवार म्हणून महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार. या वाक्याचा तुमचा अर्थ असा आहे, जर भाजपने तुमच्यावर दबाव टाकला कमलावरती लढा तर तुम्ही कमलावर लढणार का? मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या बरोबर काम करत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या या घटक पक्षावरती कुठलाही दबाव टाकला नाही, कुठला दबाव टाकणार नाही. निर्णय घेत असताना योग्य निर्णय घेतले. अनेकांना असं वाटत आहे की महायुतीचं जे जागा वाटप अडकलेलं आहे ते मावळ लोकसभा मतदारसंघामुळेच अडकलेलं आहे, आणि अनेकांचं म्हणणं असे की श्रीरंग बारणेंनाच भाजपच्या चिन्हावर. मी तुम्हाला सांगतो, मी त्या सगळ्या बैठकीचा साक्षीदार आहे. राज्यातल्या काही थोड्या विदर्भातल्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये, मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलणी चालू आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघाच्या बाबतीमध्ये तसं घोडं काही अडकलं नाही. ते घोडं अडकवायचं काम, ते बातमी चालवायचं काम बातमीदार न्यूजवाले करतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. पण याच्यामध्ये उद्या खरोखरीच तुम्ही जर या ठामपणे सांगत आहात, याचा अर्थ उद्या तुम्ही तुमचं जे चिन्ह असेल ते धनुष्यबाण असेल हे तुम्ही खात्रीशीर रित्या आता सांगू शकाल का? निश्चितपणे.